जय भीम नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत। आजपर्यंत आपण 22 भाग पाहिले। 22व्या भागात आपण पाहिलं की तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे काही तत्वज्ञान अस्तित्वात होती त्यांविषयी त्यांचा ग्रह काय होता, त्यातील कोणत्या गोष्टी त्यांनी त्याज्य ठरवल्या आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार केला। पुढील भाग 23वा पुस्तकातील खंड दुसरा भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग। धम्मोपदेश करावा की करू नये, तर्क वितर्क। ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे। त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला हे तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे। माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे। मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते। माझ्या सद्धम्मानुसार स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्यजातीला कठीण आहे। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही, किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही, किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांनी आचरण केले नाही, तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल। मी जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी का करू नये, त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला। निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन? याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे वळले। भगवान बुद्धांच्या मनात काय विचार चालले आहेत हे जाणून ब्रह्मसंपत्ती म्हणजे कल्पना विचार करू लागला, खरोखर जगाचा नाश होणार आहे जर सम्यक संबुद्ध तथागतांचे मन निष्क्रियतेकडे वळले व आपल्या धम्माची शिकवण इतरांना न देण्याचा त्यांनी संकल्प केला, तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल। तेव्हा चिंताग्रस्त होऊन ब्रह्मसंपत्ती ब्रह्मालोक सोडून आला व बुद्धांपुढे प्रकट झाला। आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात। आपण सम्यक संबुद्ध आहात। आपण तथागत आहात। आपण जगाला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता? असे पुष्कळ प्राणी आहेत जे फार दुःखी आहेत। त्यांना आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे त्यांची फार हानी होईल। ब्रह्मासहंपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे। आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान
दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयवीरा, हे सार्थवाह, हे अजेय, उठा, जगामध्ये विचरण करा, त्याच्याकडे पाठ फिरवू नका. हे भगवन, देव आणि मानव यांच्यावर करुणाबुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण द्यावी. भगवान बुद्धाने उत्तर दिले, हे महाब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश न देण्याचा जो संकल्प केला होता, याचे कारण मला तसे करणे व्यर्थचे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धांना पटले की हात गुंडाळून संन्यासी म्हणून स्वस्त बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. तपश्चर्या आणि आत्मपीडनाचा मार्ग निरुपयोगी असल्याचे दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटले. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना याची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात एवढा संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय सापडला नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता संसारात पुन्हा जाऊन त्याची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मा सहमपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. ब्रह्मा सहमपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला द्यावा यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मा सहमपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि निघून गेला. परत जाताना तो घोषणा करू लागला की ही शुभवार्ता ऐकून आनंदी व्हा, जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. जे दुःखी व कष्टी आहेत अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील, युद्धपीडितांना ते शांती देतील, ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील, जे पददलित आहेत आणि जे अन्यायाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खायला मिळेल असे समजा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तहानलेल्यांनो, आपली तहान संपलीच असे समजा. अंधारात चासपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त झाला आहे असे समजा. लाचार आणि दीनदुबळे जन हो, आता आनंदित व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित झाले आहेत त्यांचा उद्धार करण्याची उदात्त प्रेरणा इतरांना मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा राजपथ मुक्तीचा मार्ग मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सद्धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध, कारण की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो मिथ्या विश्वासातून व धार्मिक भोळसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मत शिकवितात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, प्रेम, दया, करुणा आणि बंधुभावाची शिकवण देतात, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते.
धन्यवाद. जय भीम.